आम्ही मागे उभे राहिलो म्हणून शिंदे मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे एक मोठं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एक मोठं वक्तव्य केले. गोगावले म्हणाले की इकडा शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत. आमच्यासारखे शिलेदार ताठ मानेने त्यांच्या मागे उभे राहिले म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले असं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय. म्हणजे आता सगळ्याच लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला की भरतशेड मंत्री व्हावेत, भरतशेड पालक मंत्र पूर्ण जिल्हा म्हणजे बघा कधी कधी देव देतो आणि आपण ते नाकारतो तशी आमची अवस्था झाली. तू सांगायला पाहिजे, सांगत नाही लोकांना. म्हणजे 9 मध्ये माझा नंबर होता, 9 मध्ये आमचा नंबर होता, सगळं झालं. एकदम आला भारत बोला जर माझ्या जर मला मंत्रिपद दिलं ना तर बोला माझी बायको आत्महत्या करत. वा रे वा, आमच्या बायका फक्त अशाच राहिल्या. एक जर नारा बोला जर मला नाही दिलं तर नारायण राणे मला संपून टाकतील. एक जण बोला आम्हाला देत नाही ना तो बोला मी 12 वाजता राजीनामा देतो. दुपारी 12 वाजता मी जर 9 लोकांचं मंत्रिमंडळाची शपथ झाली तर 12 वाजता मी राजीनामा देतो. आता मुख्यमंत्री आले अडचणीत, 5:30 वाजेपर्यंत आम्ही दोघे पिकं आणि मग करायचं काय? आणि मग आम्हाला आठवण झाली माझा नंबर तर होता. आता हे सगळे माझे पोलीस सहकार्य आम्हाला बरोबर जाईल. आलेली संधी तुम्ही सोडली व सोडली. शिवाजी महाराज तुम्हाला कल्पना असेल कोणाला किल्ला घ्यायला शिवाजी महाराजांनी तयारी केली होती. जिजाऊंनी सांगितलं होतं की शिवाना की हा हवेत किल्ला आहे, हा आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराज त्याची आखणी करत होते. एवढ्यामध्ये तानाजी मालुसरे आले आणि त्यांनी सांगितलं की मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलं. शिवाजी महाराज चिंता करत होते. एक तर तानाजींसारखा जुंडक मावळा मित्र त्याच्या मुलाचं लग्न आणि इकडे कोंढाणा घ्यायला जायचं आहे. त्यांच्या लक्षात आलं तानाजी मालुसरेंच्या की राजे काहीतरी चिंता करत आहे. म्हणून त्यांनी महासाहेबांना विचारलं तर महासाहेबांनी सांगितलं ते कोंढाणा किल्ला घेण्यासाठी आखणी करतायत, तर कसं काय करणार? तार जर मावळा उभा राहिला आपला आणि त्यांनी सांगितलं की राजे आम्ही जिवंत असताना तुम्ही लढायला जाणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून करता अजरामर झाले. 5 मिनिट तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न 8 दिवसावरती होत, पण त्या 8 दिवसाचा विचार केला नाही की लग्न लावून आणि मग आपण लढायला जाऊ. आता आम्ही जर मोर्चाला बोलवलं पुढच्या एमएसपीच्या रस्ता रोकोच्या तर बायकोला विचारावं लागतं ना, तर आईला विचारायचं बोलते जाऊ नको केस होईल. तानाजी मालुसरेंची बायको काय बोलली असेल? आणि म्हणून सांगतो तानाजी मालुसरे जिल्हे हजरामर झाले, कोंढाणा किल्ला सर केला आणि म्हणून त्या किल्ल्याला नाव ठेवलं दादर. की मला घर आला तर माझा सिंह गेला आणि त्याला नाव सिंहगड ठेवलं गेलं. पहा तुम्ही जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव पुतलं जाऊ शकणार नाही, तोपर्यंत तानाजी मालुसरेंचं पण नाव पुतलं जाऊ शकणार नाही. आम्ही काय केलं, आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडले दिसले आम्हाला. मी बोललो तर ठीक आहे, तुला काय बोलतो? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतो मला नारायणाने संपवेल, एक बोलतो राजीनामा देईल. 5:30 वाजता फोन केला, बोललो काय रे संभाजीनगरला तुम्हाला 5 पैकी दोघांना दिले, आम्ही 3 पैकी 1 पण घेत नाही, आम्ही थांबतो. बोल कोणा एवढी घाई कशाला, त्याला समजवला. आता बायकोवाला काय करायचं? तर साहेबांना बोललो तर त्याच्या बायको तर आपल्याला जगवायला पाहिजे, म्हणून त्याला बोललो तर देऊन टाका. आणि बोलो त्याला नारायणाने संपवायला नाही पाहिजे, आपली एक सीट कमी होईल. बोलत त्याला पण द्या, तुला तर मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तर आजपर्यंत. सगळ्या आमदारांनी आमचं कौतुक केलं आणि आपण बरोबर जाईत, पण त्यावेळेला तुम्ही घेतलं नाहीत ना, तुम्हाला चालून आलेली संधी. आता आपला जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य जरी असला तरी त्याला सांगितलं दुसरं येतो तू थांब, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही जो उठाव केला
तो असा तसा नाही तर मी मध्ये सांगितलं 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी आणि 1 वर्षामध्ये 100 कोटी या गरिबांचा दुवा लक्षात ठेवा काल जाऊन तिथे घरं फायनल केली 42 घरं चांगली शिडकोला बांधायला गेली आणि शिडको आपल्या चांगली आपल्या घरांसाठी घर बांधून देतात 750 स्क्वेअर फुटाची त्यांची घर किती असतात आदिवासींची 300 स्क्वेअर फूट 400 स्क्वेअर फूट 200 स्क्वेअर फूट 750 स्क्वेअर फुटाची घर आतमध्ये चंदा बाथरूम सगळी व्यवस्था आणि अशा प्रकारे कोण मुख्यमंत्री काल 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिथं भेट घेतली आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या गोरगरिबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा त्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे असू द्या एवढीच प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.